नमस्ते, मी आहे सीमा आणि आज मी तुम्हाला एक छानशी गोष्ट ऐकवणार आहे. कारण आबाल ते वृद्ध सर्वांनाच गोष्ट ऐकायला खूप आवडते. गोष्ट हा सर्वांच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे. गोष्ट म्हटले की सगळेजण तन आणि मनाने गोष्ट ऐकण्यात रममाण होत असतात. तर आता मी तुम्हाला एक गरुड आणि घुबडाची गोष्ट या ठिकाणी ऐकवीत आहे. एक होता गरुड आणि एक होते घुबड. दोघं जण सतत भांडायचे. त्यांच्यात नेहमी काही ना काही कोणत्याही गोष्टीवरून वाद व्हायचे. ते दोघं जण एक दिवस सहज एकमेकांना भेटले आणि त्यांनी ठरवले की यापुढे आपण भांडायचे नाही. मग घुबड गरुडाला म्हणाला की हे बघ गरुडा, तू माझी पिले खाऊन टाकतोस. बऱ्याच वेळा तू असंच करतो म्हणून आपल्यामध्ये भांडण होत असते. गरुड घुबडाला म्हणाला, ठीक आहे, यापुढे मी तुझी पिले खाणार नाही. पण मी तुझे पुले कसं काय ओळखणार की हे तुझीच पिले आहेत? घुबड म्हणाले, ठीक आहे, तुला मी माझ्या पिलांचे वर्णन सांगते, ते तू नीट लक्षात ठेव. घुबड म्हणाले की माझ्या पिलांचे डोळे निळे निळे एकदम सुंदर आहेत, नाजूक सुंदर पिसे असलेली जी पिले तुला दिसतील, जे पक्षी तुला दिसतील, ती माझीच पिले तू समजून घ्यायची. गरुड म्हणाला, ठीक आहे, मी तुला शब्द देतो की मी तुझे सुंदर पिले खाणार नाही. दोन तीन दिवसाचा कालावधी जातो. गरुडही सहज फिरायला गेलेला असतो. आकाशात उडता उडता तो एका झाडावर येऊन बसतो आणि त्या ठिकाणी त्याला दोन पिले दिसतात. गरुड त्या पिलांकडे बघतो. ती पिले घाणेरडी, किळसवाणी आणि कुरूप दिसत असतात. गरुडाच्या मनात त्या पिलांना खाण्याचा विचार येतो आणि त्याच वेळेस गरुडाला आठवते की ही पिले घुबडाची नसावी. कारण घुबडाने सांगितलं होती की माझ्या पिलांचे डोळे निळे निळे, पिस सुंदर, रंगाने सुंदर, जी सुंदर आहेत ती माझी पिले आहेत आणि ही पिले तर कुरूप आहेत, घाणेरडी आहेत, आपण यांना खायला काही हरकत नाही. आणि गरुडाने ते पिले फस्त केली, खाऊन टाकले. थोड्या वेळाने घुबड त्या ठिकाणी आले. घुबडाने बघितले की आपले पिलेच नाहीत. घुबड घाबरून गेले. ते गरुडाकडे गेला आणि म्हणाला, अरे गरुडा, काय केलंस तू माझ्या पिलांना खाऊन टाकलंस? गरुडम म्हणाला, तुझी पिले कुठे होती? तुझी पिले, अरे त्या झाडावर, ती माझीच तर पिले होती. गरुड म्हणाला, खोटं बोलतेस घुबड, तुझी पिलं तर सुंदर निळे निळे डोळे, सुंदर पंख असलेली अशी तुझी पिलं होती, तू असं काय सांगतस? नाही, ती माझीच पिले होती. तात्पर्य, खोटे आपले माहिती देण्यापेक्षा खरे सांगणे केव्हाही चांगले असते.